नागपुरातील अनेक महिन्यांपासून कॅनल रोडवर पूल दुरुस्तीचं काम सुरू आहे. या पुलामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे. तर आज राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून आंदोलन करण्यात आलं. या पुलाचा ठेकेदार कोण आहे, हा कोणत्या खासदाराचा भाऊ आहे हे जाणून घ्यावं लागेल अशी प्रतिक्रिया शहराध्यक्ष प्रशांत पवार यांनी दिली आहे. या सगळ्यांच्या विरोधात हे आंदोलन आम्ही करीत आहोत. जोपर्यंत येथे महापालिकेचे अधिकारी येत नाहीत तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहील असा इशारा एवढी आंदोलकांनी दिलाय. हा बंद आहे आणि ज्याच्यामुळे नागपूरच्या जनतेला जो त्रास सहन करावा लागत आहे त्याच्याकरता म्हणून आज हे आंदोलन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष करत आहे. सगळ्यात महत्त्वाचं ह्या इतका लहानसा पूल बनवायला जर 2-2 वर्ष लागत आहे आणि त्याच्यानंतर याची तारीख संपली आहे 31 तारखेला आणि परत त्यांना एक्सटेन्शन मिळालेलं आहे, ते एक्सटेन्शन कशा करता? हा पुलाचा जो ठेकेदार आहे हा कोण आहे? हा कोणत्या खासदाराचा भाऊ आहे हे सगळ्यात पहिले आपल्याला पाहावं लागेल. तर अजून आमच्या इथं कमीत कमी 100-200 लोक थोड्या वेळात येणार आहे. मग याची जिम्मेदारी कॉर्पोरेशन आणि पोलीस प्रशासनाची राहील असं आम्ही या ठिकाणी. ब्युरो रिपोर्ट, बातमीपत्र.